नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला सोयाबीनला कोणते खत वापरायचे आणि आपलं उत्पन्न कसं वाढेल हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचे. जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी संपूर्ण आणि लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा. जेव्हा सोयाबीन बाजारात आली, महाराष्ट्रात आली, जेव्हा आपण कापूस लावत होतो, कापूस लावण्याच्या अगोदर जेव्हा सोयाबीन आलं, त्यावेळेस आपल्याला सर्वात जास्त उत्पन्न होत होतं. म्हणजेच 20 क्विंटल 22 क्विंटल आपल्याला सोयाबीन होत होतं. तेव्हा क्विंटलचं पोतं होतं तर 22 पोते झाले, 20 पोते झाले, 18 पोते झाले असं होतं. पण आपण आता मागल्या 4-5 वर्षामागं जर इतिहास जर बघितला तर आपल्याला कुठं 12 पोते, 50 किलोचे पोते असताना आपल्याला 12 पोते, 13 पोते, 8 पोते आमच्या माळावर कमी उतारला. आम्हाला 10 पोते झाले, मला 8च पोते झाले, मला मळ्यात चांगलं उत्पन्न झालं, मला 18 कट्टे झाले. कट्टे झाले, पोते नाही, ह्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची कमकुवता कुठं होत आहे आणि कोणते खत टाकले पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण जेव्हा सोयाबीन लागवड पहिलं करत होतो तेव्हा आपल्या शेतामध्ये माझ्या इथं 4 बैलजोडी आहेत, 2 म्हशी असं होतं. त्यावेळेस आपलं शेणखत भरपूर पडत होतं, तेव्हा आपण जमिनीला शेणखत देत होतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आता जमिनीला शेणखत नाही, त्यामुळं आपल्याला रासायनिक खत तवा टाकत होतो आणि डबल पेरत देखील होतो. पण आता ट्रॅक्टरच्या साह्याने आपण एक वेळेसच खत टाकत आहे, ते पण एक पोतं, कुठं कुठं अर्ध पोतं पडत आहे. त्यामुळं आपल्याला खतावर ह्यावेळेस भर देणं गरजेचं आहे आणि खत दिल्यानंतर आपलं उत्पन्न वाढेल का हे आपल्याला या ठिकाणी बघायचं. ज्यांच्या इथं 2 बॅग 3 बॅग 4 बॅग 5 बॅग जिथं पडत असेल तिथं फक्त मी सांगितलं त्या ठिकाणी फक्त आपल्याला एका एकरच्या प्लॉटमध्ये 1 किलो म्हणजेच 22 किलो किंवा 25 किलो बियाणं आपलं सोयाबीनचं पडलं पाहिजे एकरी, आणि एक पोतं आपण खत टाकतो. पण ते खत कसं पडलं पाहिजे आणि कोणतं वापरलं पाहिजे आज आपल्याला बघायचं. सोयाबीन पेरणी करताना हेच खत वापरावे आपला मुद्दा आहे. आता आपल्याला NPK, आता मी तुम्हाला सांगतो ह्याच्यात 14-35-14 म्हणजेच N14 आहे, K म्हणजेच 35 आहे, आणि पोटॅश किती आहे आपल्याकडे 14, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश. आता आपल्याला सोयाबीनला नत्राची गरज नाही, म्हणजेच नत्राची गरज का नाही. युरिया आपण टाकतो, युरिया टाकल्यानंतर त्याचा दुष्परिणाम काय होतो. आता आपण युरिया टाकतो, युरिया टाकल्यानंतर त्याची शाखीय वाढीपेक्षा अति वाढ होते, हे महत्त्वाचं लक्षात घ्या मुद्दा. आणि आपल्याला सोयाबीनला वाढीची गरज नाही, आपल्याला फुटवा जास्त असणं, सोयाबीनला जास्त करून ढाळे असणं गरजेचं आहे, त्यामुळं आपलं उत्पन्न वाढतं. आता मी तुम्हाला एक झाड सांगतो, हे झाड आहे आपलं, एक प्रकारचं झाड आहे. जर तुम्ही युरिया टाकलो तर फाटा इथं असता, एक फाटा इथं असतो आणि जर आपण युरिया टाकलो नाही आणि सर्वात तुमच्या जमिनीला फॉस्फरस जर जास्त असेल तर ह्याच झाडाला तुमचे फाटे कसे येतात. अशा तुम्हाला शेंगा लागलेल्या दिसतात. का बरं, तिथं फॉस्फरसची संख्या जास्त आहे, म्हणजे फुटव्याची संख्या ऑटोमॅटिकच जास्त होणार आहे जर फॉस्फरस जर जमिनीत पडला तर. आता तुम्हाला खत कोणता टाकायचं, माझ्या अभ्यासानुसार
तुम्हाला खत 14-35-14, 12-32-16 आणि 10-26-26 ह्या तिन्हीपैकी जे खत भेटत असेल ते 100% तुम्ही खत घ्या. ह्याच्याबरोबरच एक आपल्याला 10 किलोची बॅग आपल्याला सल्फर घेणं गरजेचं आहे, कारण ह्याच्याबरोबर आपल्याला तेलाचं प्रमाण, दाण्याची साईज, ग्रीनिंगपणा, हे देखील म्हणजे झाडाला लसलसपणा हे सल्फरमुळे येते. आपण जेव्हा सल्फर पेरणीच्या वेळेस सल्फर टाकणं खूप काही गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला नत्राची का गरज नाही, कारण ऑलरेडी जमिनीमध्ये हवेतून नायट्रोजन घेतोच, सोयाबीन ऑटोमॅटिकच घेतो, नत्रा असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी गरज नाही. आणि सोयाबीनला का गरज नाही, तर जे ही मुळं आहेत, हे जी मुळं आहेत त्या मुळाच्या साह्याला आपल्याला उपटल्यानंतर जे तुम्हाला ह्या ठिकाणी गाठी दिसतात त्या गाठी नत्राच्या असतात, त्यामुळं नत्र त्यांनी सोयाबीन ऑटोमॅटिकच हवेतलं त्याला लागेल तेवढं नायट्रोजन घेतच असतो, त्यामुळं आपल्याला फॉस्फरसची गरज आहे. कृषी अभ्यासानुसार, विद्यापीठानुसार जर विचार केला तर आपल्याला नत्राचं मात्रा सोयाबीनला 50-75, फॉस्फरस आणि पोटॅश 45 असणं गरजेचं आहे. एकरीचं प्रमाण हे तुम्हाला सांगितलं आहे. आता तुम्ही 14-35-14 घेतलं, 12-32-16 घेतलं, 10-26-26 घेतलं, तर ह्याची मात्रा होते का? तर होत नाही. तर ह्याची मात्रा वाढवायची कशी? आता 14-35-14 घेतलं तर आपल्याला नत्र देखील कमीच आहे आणि फॉस्फरस देखील कमीच आहे आणि पोटॅश देखील आपल्याला ह्या ठिकाणी कमी आहे. मग ह्याची भरती कशी करायची? तर न घाबरता, हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्याला एवढं प्रमाण वाढवायचं आहे त्या जमिनीमध्ये, तर आपल्याला काय करावं लागेल? जेव्हा आपण 14-35-14 हे खत जर पेरत असताल त्यावेळेस आपल्याला ह्याची संख्या सगळ्यात महत्त्वाची आहे, वाढवायची आहे. त्यामुळं सिंगल सुपर फॉस्फेट SSP आपल्याला टाकणं गरजेचं आहे. सिंगल सुपर फॉस्फेट टाकलो की तुमचं हे प्रमाण ऑटोमॅटिकच येते. ह्याच्यामध्ये 16% फॉस्फरस असतो, त्यामुळे आपले SSP जर टाकलो तर आपल्याला ह्या ठिकाणी पाणी मात्रा भेटते. जर तुम्ही उन्हाळ्यात सिंगल सुपर फॉस्फेट पेरला असताल तर त्यावेळेस तुम्ही पेरणीच्या वेळेस तुम्हाला हे खत टाकणं गरजेचं आहे. आता DAP लोक घेतात, तर DAP का नको? कारण आपल्याला पोटॅश भेटत नाही. मग जर तुम्ही DAP जर कुणी घेत असाल तर आपण पोटॅशचा 10 किलो स्पेशल दाणेदार पोटॅश घेऊन आपल्याला जमिनीला टाकावं लागेल. पोटॅशमुळे तुमचा दाण्याची साईज हे देखील वाढते. आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला हे वाढवायचे, हे वाढवल्यावर ऑटोमॅटिकच आपलं उत्पन्न वाढते ह्याची खात्रीनुसार मी गॅरंटी देतो. तुम्हाला उत्पन्न 20-22 क्विंटल एकरी एकरी आपल्याला उत्पन्न सोयाबीन होईल ह्याची मी खात्रीप्रमाणे सांगतो. माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.